काळ बदलला आणि काळासोबत महिला पण बदलत गेल्या पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आजची मुलगी स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतंत्र आहे तिच्या खाजगी गोष्टीतले निर्णय ती स्वतः घेऊ शकते आज सगळ्या क्षेत्रात महिलांनी आपला डंका वाजवलाय पण एक काळ असा होता की महिलांना घराबाहेर पडून आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी समाजाविरोधातच मोठा लढा द्यावा लागायचा पण त्या काळातही महिलांनी हिंमत केली आणि बंधनांचे पाश तोडले वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होती नवरात्री आणि दहा दिवसांच्या या उत्सवात आदिशक्तीचा जागर केला जातो याच निमित्ताने आपण अशा कर्तृत्व स्त्रियांविषयी जाणून घेऊ ज्यांनी सगळे स्टिरोटाईप मोडले आणि त्या त्या क्षेत्रातल्या पहिल्या महिला म्हणून नावलौकिक मिळवल्या आज आपण जाणून घेणार आहोत अभिनय क्षेत्रातल्या दुर्गाबद्दल दुर्गाबाई कामत पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री दुर्गाबाई कामत ज्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचं धाडसी पाऊल उचललं आणि भारतीय महिलांसाठी सिनेमाची बंद कवाड खुली झाली नमस्कार मी भाग्यश्री कोनार्डे आणि थोडक्यात मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काळात अभिनेत्रीशिवाय एखाद्या सिनेमाचा विचार करणंही अवघड आहे आज अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या एका सिनेमासाठी पुरुषांपेक्षा जास्त मानधन घेतात बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःची वेगळी ओळख तर निर्माण केलीच पण त्या अनेक लोकांची प्रेरणा देखील बनल्या भारतीय चित्रपटसृष्टीचा सध्याचा काळ प्रतिभावान अभिनेत्रींनी भरलेला आहे मात्र एक काळ असा होता जेव्हा महिलांना सिनेमात काम करण्याची मनाई होती सिनेमात काम करण्यासाठी मुलींना समाजाबाहेर फेकलं जायचं महिलांच्या भूमिकाही पुरुष कलाकारांनी साकारल्या होत्या पण अशा काळातही एका स्त्रीने अभिनय हा व्यवसाय निवडला आणि महिलांसाठी बंद असलेले भारतीय सिनेमाचे दरवाजे खुले झाले विसावं शतक भारतीय सिनेमासाठी भरभराटीचं होतं पण सिनेमा उद्योग हा केवळ पुरुषांसाठी होता, सिनेमा के होता। महिलांनी सिनेमात काम करणं तर दूरच पण सिनेमा पाहणाऱ्या महिलेलाही वाईट समजलं जायचं याच काळात दुर्गाबाई कामत यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं मराठी रंगभूमीत काम करणारी एक अभिनेत्री दुर्गा कामत शिक्षण जेमतेम सातवी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधील इतिहासाचे शिक्षक आनंद नानोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला पण लग्न यशस्वी झालं नाही म्हणून एकोणीसशे तीन मध्ये पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळात तीन वर्षांच्या मुलीला एकटीने वाढवण्याची ही स्वीकारली पुरुष प्रधान संस्कृती त्यामुळे साहजिकच स्त्रियांकडे रोजगाराचे पर्यायही कमी त्यात एकटी बाई आणि वर एका मुलीची ही जबाबदारी चूल आणि मूलच्या काळात अभिनय व्यवसायातील महिलांकडे सन्मानाने पाहिलं जात नव्हतं मात्र दुर्गा कामत यांनी समाजाची पर्वा न करता वेगवेगळ्या ठिकाणी नाटक करणाऱ्या प्रवासी थिएटर कंपनीत कामाला सुरुवात केली पण दुर्गा कामत यांना खरी ओळख मिळाली तर दादासाहेब फाळके यांच्यामुळे एकोणीसशे तेरा साली दादासाहेब फाळके यांनी भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवण्याची तयारी केली पण बदनामीची भीती म्हणा किंवा घरच्यांचा विरोध लाखो प्रयत्न करूनही एकही स्त्री कलाकार मिळाली नाही आणि शेवटी पुरुष कलाकारांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारली आणि राजा हरिश्चंद्रने शेवटी इतिहास रचला पण पडद्यावर महिला कलाकाराशिवाय का जीवनातलं वास्तव दाखवणं शक्य नाही हे दादासाहेबांनी ओळखलं होतं त्यामुळे त्यांनी आपल्या दुसऱ्या सिनेमासाठी महिला कलाकाराचा शोध सुरू केला दुर्गाबाईंबद्दल कळताच दादासाहेबांनी त्यांना सिनेमात काम करण्याची ऑफर दिली दादासाहेबांनी एकोणीसशे तेरा साली तयार केलेला मोहिनी भस्मासूर हा दुर्गाबाई आणि त्यांची लेख कमलाबाईंचा पहिला सिनेमा ठरला दुर्गाबाईंनी या सिनेमात देवी पार्वती आणि त्यांची मुलगी कमलाबाईंनी मोहिनी ही भूमिका साकारली दुर्गाबाईंनी भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिली महिला अभिनेत्री म्हणून इतिहास घडवला तर ता त्यांची मुलगी कमलाबाईंनी पहिली बाल अभिनेत्री म्हणून अशा प्रकारे आई मुलीची ही जोडी कित्येक स्त्रियांसाठी प्रेरणा ठरली आणि सिनेमात येणाऱ्या महिलांसाठी त्यांनी अनेक मार्ग मोकळे केले दुर्गाबाईंनी आपल्या पुरुषप्रधान समाजाला आव्हान देणारा धाडसी निर्णय घेतला ज्याची किंमतही त्यांना मोजावी लागली त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मण समाजाने त्यांना बहिष्कृत केलं पण दुर्गाबाईंनी चिकाटीने सिनेमात काम करून इतिहास रचलाच मोहिनी भस्मासूर हा दुर्गाबाई कामत यांचा पहिला आणि शेवटचा सिनेमा होता पण दुर्गाबाईंची मुलगी कमलाबाई गोखले यांनी मात्र त्यांची सिनेमातील कारकिर्द चालूच ठेवली वयाच्या पंधराव्या वर्षी कमलाबाई भारतीय चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध झाल्या यानंतर त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनीही सिनेमात काम करायला सुरुवात केली कमलाबाईंचे नातू मोहन गोखले आणि विक्रम गोखले यांनीही या क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवलाय भारतीय सिनेमात इतिहास रचणाऱ्या दुर्गाबाई कामत यांचं सतरा मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या एकशे सोळाव्या वर्षी पुण्यात निधन झालं दुर्गाबाई कामत या त्या व्यक्ती होत्या ज्यांनी हे सिद्ध केलं की त्या काळात पुरुषप्रधान समाजाला अभिनेत्री पाहणं आवडत नसलं तरी येणारा काळ हा पुरुषांनी इतका स्त्रियांचाही असेल दुर्गाबाईंनी एक धाडसी पाऊल उचललं आणि आज कित्येक तरी मुली अभिनय क्षेत्रात योगदान देऊन अनेकांसाठी प्रेरणा ठरतात भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कुठेतरी धुसर होत चाललेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि थोडक्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका